नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आजचा विषय आहे चिरा टाईल्सबद्दलची माहिती. तर बरेच सबस्क्रायबर किंवा प्रेक्षक विचारत होते की चिरा टाईल्सबद्दल माहिती द्या, तर ती सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देतो आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा. व आपण या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, चिरा टाईल्स उपलब्ध आहेत आणि चिऱ्याची जी साईज आहे किंवा टाईल्सची जी साईज आहे ती लांबी 14 इंच, रुंदी 9 इंच आणि त्याची जी जाडी असते ती 1.5 इंच ते 2 इंच अशा पद्धतीनं ती टाईल्स आहे. तुम्हाला बाजूला दिसत असेल तर चिऱ्याची थिकनेस जो आहे, जी आपण टाईलचा थिकनेस असतो 10 mm, तर ह्याच्या 10 mm पेक्षा थोडी जास्त असते, 20 mm पर्यंत, म्हणजे साधारणतः 1.5 इंच ते 1.25 इंच अशी जाडी असते. आणि त्या ज्या टाईल्स आहेत त्या बॉक्सच्या पॅकिंगच्या स्वरूपात आपल्याकडे मिळतात, उपलब्ध आहेत. आणि एका बॉक्समध्ये 4 टाईल्स येतात आणि त्याची किंमत जी आहे मित्रांनो ती 90 रुपये प्रति टाईल आहे, म्हणजे 360 रुपयाला बॉक्स आहे. जर तुम्हाला हवा असेल तर आमच्याशी तुम्ही वरती नंबर जो दिलेला आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ह्या टाईल्स लावणं सोपं आहे, जसे आपण वॉल टाईल्स लावतो त्याच प्रकारे त्याचं फिक्सिंग आहे. फक्त त्यासाठी जे जॉईंट आपण व्हाईट सिमेंट जसं लावत असतो टाईल्सला, मार्बल फिटिंग असेल किंवा वॉल टाईल्स असतील, तशा पद्धतीनं जे रेड ग्राउट मिळतं, रेड सिमेंट मिळतं, तर त्याच्यामध्ये सिमेंट, रेग्युलर सिमेंट किंवा त्याच्यामध्ये ग्राउट वापरून तुम्ही जॉईंट फिलअप करायचे आहे. आणि त्याला आपण डायरेक्टली त्याला पॉलिश पण करू शकतो नंतर. म्हणजे काय, तर जशा वॉल टाईल्स लावतो तशाच प्रकारे या भिंतीवरती लावायचे आहेत. तुम्ही भिंत कोणत्याही प्रकारची करा, लाल विटेची बांधकाम असेल किंवा दुसरं कुठलंही बांधकाम असेल, तर त्या बांधकामावरती हे तुम्ही वॉल टाईल्स चिटकू शकता. आणि ज्याचं बजेट कमी आहे आणि फक्त एखादी इंटिरियर वॉल करायची आहे किंवा फ्रंट वॉल करायची आहे, त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. सर्वच बांधकाम जर आपण ग्रुप पेंटिंग, मोल्डिंग करायचं म्हटलं तर ते खर्चिक असतं. आणि जर तुमची खर्च करायची तयारी असेल तर तुम्ही वॉल टाईल्स या ज्या चिऱ्याच्या टाईल्स न वापरता डायरेक्टली चिरा वापरू शकता आणि पूर्ण बांधकाम मोल्डिंग किंवा पॉलिशिंग करू शकता, ग्रुप पेंटिंग करू शकता. पण जर तुम्हाला बजेट तुमचं कमी असेल किंवा एखादी इंटिरियर वॉल तुम्ही डायनिंगमधली वॉल असेल किंवा हॉलमधली वॉल असेल किंवा फ्रंट फेस असेल, व्हरांड्याची स्पेस असेल, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाऊस किंवा हिडन पोर्शन असेल, पाऊस लागणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ह्या टाईल जर लावल्या तर त्याचं पॉलिशिंग वगैरे जास्त काळासाठी टिकतं. आणि पॉलिशसुद्धा आपल्याकडे मिळतं, चिराकोट म्हणून जे पॉलिश आहे ते पण रिझनेबल रेटमध्ये आम्ही तुम्हाला घरपोच किंवा तुमच्या साईटवरती पोच देऊ शकतो. तुम्ही वरती जो नंबर दिलेला आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ज्या टाईल्स आहेत त्या एका चिऱ्यापासून 4 टाईल्स किंवा 3 टाईल्स तयार होतात. त्याचं कटिंग जे आहे त्यामुळं त्याची कॉस्टिंग जी आहे ती मित्रांनो थोडी जास्त आहे. पण एखाद्या ब्राससाठी तुम्हाला तुम्ही काही प्रमाणात वापरू शकता बॉक्स. आणि एक ब्राससाठी तुम्हाला साधारणतः 100 स्क्वेअर फीटचा एक ब्रास असतो, तर त्यासाठी तुम्ही ह्या 101 पीस तुम्ही मागवले, एका ह्याच्यात 4 टाईल्स असतात, तर 25 बॉक्स तुम्ही मागवले तर तुमचं काम होऊ शकतं. कारण 90 रुपये स्क्वेअर फीटच हे टाईल्स आहेत, इझिली अवेलेबल आहे. जर तुम्हाला 1-2 ब्रास हवे असतील तरीसुद्धा आम्ही फक्त त्याचा ट्रान्सपोर्ट तुम्हाला एक्स्ट्रा द्यावा लागणार आहे. आणि ही ज्या टाईल्स आहेत त्या कधीही सुटत नाहीत मित्रांनो. बऱ्याच ठिकाणी काही इमेजेस मी तुम्हाला दाखवतो आहे, तर तुम्हाला जर आणखीन काय माहिती हवी असतील चिऱ्या टाईल्सबद्दल तर तुम्ही जरूर आमच्याशी कमेंट बॉक्समध्ये किंवा डायरेक्टली फोन करून विचारू शकता. आणि काय तुमचे बांधकामाबद्दलचे काही प्रश्न असतील किंवा प्लॅनिंग करायचं असेल, 3D व्ह्यू करायचं असेल, तर आमच्याशी तुम्ही वरती नंबर दिलेला त्याशी कॉन्टॅक्ट करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा. आणि आपण या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. थँक्यू, धन्यवाद.